येवले शहरातील सुप्रसिद्ध सराफेपिढीसाठी सेल्समन पदाची भरती, स्त्री अथवा पुरुष, प्रामाणिकपणा, कामाची आवड, कॉम्प्युटरचे ज्ञान असलेल्या उमेदवारांनी आजच संपर्क करा. अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. पगार 8 ते 10 हजार रुपये प्रतिमहा. संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे, सराफ अँड सन्स, विठ्ठल मंदिर, पाटीलवाडा रोड, येवला. येवला शहरात दूषित पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दिनांक 17 जानेवारी सोमवार रोजी येवला शहरात प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर खूपच गढूळ पाणी आणि दूषित पाणी येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, पोटाचे विकार यासारख्या रोगांची साथ बळावली आहे. या गंभीर बाबीकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून पालिकेने याकडे त्वरित लक्ष घालून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. तसेच प्रशासक व मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर यांना पालिकेच्या प्रवेशद्वारावर निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी शहराध्यक्ष दीपक लोणारी, निसार शेख, मुसरीफ शहा, सुभाष गांगुर्डे, नितीन जाधव, निसार लिंबूवाले, अविनाश कुक्कर, सचिन सोनावणे, योगेश सोनावणे, योगेश तक्ते आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येवला शहरात गेल्या 5-6 दिवसापासून अतिशय गढूळ आणि निकृष्ट पाणी येत असल्यामुळे भरपूर समस्यांचा जे तक्रारी आहे आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या असल्यामुळे आज आम्ही येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील गढूळ पाणी जो पुरवठा होत असल्यामुळे आज येवला नगरपालिका प्रशासनास आम्ही एक निवेदन दिलं आहे. संबंधित प्रशासनाने आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2-3 दिवसात ही जी समस्या येत आहे याचं निराकरण करण्यात यश येईल आणि नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की येणारा दूषित पाणीपुरवठा जो आहे तो आपण उकळून प्यावं आणि जेणेकरून 2-3 दिवसात रोटेशनचं जेव्हा पाणी येईल त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा स्वच्छ व शुद्ध येण्यास सुरुवात होईल. थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा त्यांची इतर कार्यकर्त्यांची टीम यांनी शहरामध्ये पाण्याचं गढूळपणाबाबत निवेदन दिलेलं आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की तळ्याचं पाणी कमी झालेलं आहे, एवढ्यात रोटेशन येण्याचे चान्सेस आहे. 2-3 दिवसामध्ये जर ते आलं तर हा प्रश्न राहणार नाही. सध्या पाण्याने थोडासा तळ गाठलेला असल्यामुळे थोडं गढूळ पाणी येतं आहे ते आम्ही मान्य करत आहोत. तथापि त्याच्यावर उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावं आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठ कार्यालयाशी आम्ही संपर्कात आहोत, लवकरच नवीन रोटेशन येईल आणि गढूळ पाणी बंद होईल. येवला शहरातील एकमेव भव्य आणि वातानुकूलित बेस्ट बास्केट मॉल घेऊन आले आहे प्राइस ब्रेक ऑफर. निवडक आणि उच्च प्रतीचा किराणा खरेदीसाठी आजच भेट द्या बेस्ट बास्केट मॉल, पॅनसी हॉस्पिटल शेजारी येवला.